आता एक ब्रेकिंग न्यूज आहे. काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमात मराठा आंदोलक घुसलेले आहेत. नाना पटोले चन्नीथला यांना जाब विचारताय. मराठा आरक्षणाबद्दल काँग्रेस पक्षाची नेमकी भूमिका काय हा सवाल उपस्थित करण्यात आलाय. काँग्रेस पक्षाचा सुरू असलेला कार्यक्रम यामुळे बंद पडलेला आहे. यासंदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय सूर्यवंशी यांच्याकडून. संजय, नेमकं काय घडलं या कार्यक्रमादरम्यान सविस्तर? निश्चितच नांदेडमध्ये आज विभागीय काँग्रेसची बैठक होती आणि या बैठकीला सुरुवात झाली आणि काही वेळातच मराठा आंदोलक जे आहे ते मोठ्या प्रमाणात या बैठकीमध्ये घुसले आणि त्यांनी अशी मागणी केली की काँग्रेस पक्षाची मराठा आरक्षणासंदर्भातली भूमिका काय आहे तुम्ही स्पष्ट करा, त्यानंतरच या कार्यक्रम हा कार्यक्रम तुम्ही सुरू करा असं त्यांची मागणी होती. आणि ती मागणी घेऊन नाना पटोले जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या समोर त्यांनी मांडली आणि काही वेळ या ठिकाणी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. जो कार्यक्रम सुरू होता अनेक नेत्यांचे भाषणं देखील सुरू होते आणि ते भाषणं आणि कार्यक्रम काही वेळ थांबला आणि आता नाना पटोले यांच्याशी 5 ते 10 मिनिटं चर्चा केल्यानंतर जे मराठा आंदोलक जे आहे या कार्यक्रमाच्या बाहेर आले आणि आता पुन्हा एकदा कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. निश्चितच धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी.